पाणी हा चित्रपट नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम भूमिका साकारत दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले. अभिनयाबरोबरच त्या एक उत्तम नृत्यांगनाही होत्या. 22 ऑक्टोबर 2016 रोजी त्यांचं निधन झालं. तर अश्विनी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची सून व अभिनेत्री अमृता बनेने आपल्या सासूसाठी भावुक पोस्ट लिहिली. अमृताने अश्विनी यांच्या फोटो बरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय आणि लिहिलंय की, प्रिय आशुआई, आजचा दिवस कॅलेंडर मधून काढून टाकता तर नाही येणार, पण तुझी आठवण त्याचं काय? एका दिवसापुरती नाही ती, खरं तर तुला कधी भेटता नाही आलं, तुझ्याशी बोलता नाही आलं, तुझं नृत्य म्हणजे तुझा श्वास कधी प्रत्यक्ष पाहता नाही आला, याची माझ्या मनात कायम खंत राहील. तुला माहिती आहे आज जिथे तू वावरलीस तिथे म्हणजे आपल्या घरी जेव्हा जेव्हा मी असते तेव्हा असं वाटतं आशू आईने ह्याच कपाटाला हात लावला असेल ना, याच स्वयंपाकघरात अन्नपूर्णेसारखा सगळ्यांचा पोटोबा शांत केला असेल ना, याच जिन्यावरून फोटोज काढले असतील. आज त्या प्रत्येक निर्जीव गोष्टीला हाताळताना तू त्याच्यात जो जीव ओतून गेलीयस त्यामुळे का होईना मला तुला भेटता येते, तुझ्याशी बोलता येते. तुला माहितीये लग्नाच्या आधी म्हणजे गेल्या दिवाळीला मी अंधेरीला छान रांगोळी काढली होती. त्यावर शेजारच्या काकू म्हणाल्या, अरे वा, आज तुला शूटिंगला सुट्टी आणि त्यात सुंदर रांगोळी काढलीयस, मग आता व्हिडिओ कॉल करून दाखवशील ना तुझ्या सासूबाईंना? ठीक आहे, मला माहिती आहे ती तात्पुरती रांगोळी तुला दाखवता नाही आली, पण शुभंकर आणि मी मिळून आयुष्यभरासाठी जी कायमस्वरूपी संसाराची रांगोळी काढायला घेतलीये ती नक्कीच तू पाहत आहेस आणि कुठे कुठले रंग भरायचे हे सुद्धा सांगतेस. रोज रात्री बाबा, शुभंकर आणि माझा व्हिडिओ कॉल होतो तेव्हा स्क्रीनवरचा तुझा चौकोन व्हॉट्सअपवर नाही तर आमच्या मनात आहे आणि या व्हिडिओ कॉलला नेहमीच रेंज असेल. आणि हो, तुझा नादिष्ट शुभंकर एकबोटे सगळं छान सांभाळून घेतोय. बाबाही कुठलीही परिस्थिती असो सगळं सोपं करून टाकतात. जिथे आहेस तिथे छान राहा आणि हो, तिथे तरी स्वतःची दगदग करून घेऊ नकोस. अश्विनी यांची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. पाणी हा चित्रपट नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.